काका शूज घाला वेटलेस बाबा ठीक है जैसा आपको अच्छा लगे। नर्मदे हर अरे बाप रे चलो ठीक है। नर्मदे हर तर आता धावडीला जेवण करून निघतोय आणि आता समोर जो दिसतोय का तो आहे खप्पर माल। ह्या वेळेला मला काम येत पण खप्पर म्हणजे असं अवघड वाटायचं झालं आहे। अवघड मंडपशाची उंची मला मागच्या फार वाटायची वाटलेली मी मे बी पण ह्यावेळी वाटत नाही आहे काय मीत म्हणजे ना कधी प्रयोजन केलं असेल कदाचित उंची कमी केली असेल काय मीत। नर्मदे हर हा हा सगळा रिजन आहे असो आता खप्परमालचे दाखवे ना व्हिडिओ सगळे वरचे पण खप्परमालला जायच्या आधी एक डोकात ठेवा खालनं म्हणजे त्या धावडी गावातनं पाणी भरून घ्या कारण वरती पाणी मिळत नाही लगेच डायरेक्ट त्या खप्परमालच्या गावात पाणी मिळतं म्हणून म्हणतोय। चला चढण सुरू झालेलं आहे नर्मदे हर चला हात लेके जा रे हो बाबाजी अच्छा है नर्मदे हर अरे बाप रे मैया राम तुमको थकान नहीं लगती वे तो थकते कैसे नहीं हो यार तुम नर्मदे हर ये देखो राम लखन की जोड़ी मोरी ये महाराज को बचाना अरे यार काय व्यू आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बापरे खडी पण खडी तळ नाही त्यामुळे मला बोलता आलं नाही तर माफ करा। अरे राम चलो 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 रुको मत अरे भैया चलो 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 अरे यार अरे कहीं हाथ जाना है ना बाप रे ये असे गोल गोल रस्ते आहेत सगळं आठवते मला आता मागच्या वर्षीच नर्मदे अरे बापरे चला बहुत उपर आहे नर्मदे यार काय आहे ना या बॅगचं वजन घेऊन चढणं जास्त अवघड आहे। अरे राम थोडंसं सरळ आहे परत वरती जसं आपला घाट असतो ना गाडीचा त्या टाईपमध्ये पायावाटीचा घाट आहे। आता म्हणतात की पुढं रस्ता केला आहे म्हणून रस्ता केला असं फार बरं आहे मागच्या वेळेस म्हणजे फार पूर्ण वाट लागलेली नर्मदे म्हणून म्हणतो सुरू पाण्याचं तुमचं वजन कमी होतं आणि तुमचा फिटनेस खूप वाढतो इतर खूप वाढतो म्हणजे आधी 15-20 चालणारे माणसं सुरूपाने क्रॉस केल्यावरती सहज 25-30 चालतात आणि आपली चालण्याची शक्ती वाढते तयारी वाढते फिटनेस वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढतो मुख्य म्हणजे सगळ्यात बापरे नर्मदे हर 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 नर्मदे हर हे मी आता मी चढ चढलो आहे काका हळूहळू येतात काका शूज घाला वाटलेस बाबा ठीक आहे जैसा आपको अच्छा लगे। नर्मदे हर अरे बाप रे चलो ठीक है नर्मदे बाप रे अभी और इतना बाकी है जाएंगे जाएंगे जल्दी जाएंगे नर्मदे हर नर्मदे हर आड़ी से छोटी सी तिकट जाएगा एकूणच काय तुम्हाला दोन तीन ठिकाणी तुम्हाला दोन रस्ते दिसतील डोळ्या एवढंच ठेवायचं आपल्याला वर जायचं आहे कारण तुम्ही जर दुसरा रस्ता घेतला तर तुम्ही खाली जाल खाली जायचं नाही
फक्त वर खाली ऊपर बाप देखो खाई तोरणमाल जे आहे ना महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण ते ऑलमोस्ट सेकंड हायेस्ट पीक आहे महाराष्ट्रामधलं असं म्हणतात तरी त्या ऑलमोस्ट लेवलला हे आहे त्यामुळे तुम्हाला एक कळून देईल की आपण किती उंचावरती येतो आहे नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार यार मला माहिती आहे मला माहीत नाही तुम्हाला व्हिडिओ दिसते का नाही पण फेंट ब्ल्यू स्कायमध्ये फेंट ब्ल्यू रंगाची मैया दिसते समोर मी झूम करून बघतो दिसते का हे बघा ही आहे मैया आता माझं लास्ट टाईम दर्शन आहे बेळगावच्या पुढं आपल्याला बॅकवॉटर दिसतं नाही असं नाही नर्मदे हर नर्मदे आजाओ आजाओ महाराज निकाल रहा है पसीना बढ़ रहा है फिटनेस नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर बाप रे बाप हाँ बता नहीं मुझे क्या बोलना है उसको ये सामने है ना काय काय म्हणत गोंद गोंद झाडाची गोंद असते ना त्याला यांच्या भाषेत गुगल म्हणतात कोण बाबाजी अरे वा गाणं गाते हो क्या गाणं गाते हो तुम आता नाम तो सुरेश आहे ना सुरेश वाडकर नाही ना इथं बसलो बघा खप्परमाल तर निम्मा पाठ झालाय निम्मा पाठ राहिलाय आ गई आ गई एक गाडी आ गई चलो नाही नाही येऊ नाशिक वाले शायद हा आणि बोला ना नाशिक वाले होंगे देखो कैसे आ रहे अरे उनके नाशिक वालों के पैर नहीं होते पहिए होते हाँ तो चलते नहीं वो दौड़ते ये उल्टा हो गया या नर्मदे हर नर्मदे हर हर मला माहीत नाही तुमच्यापैकी कोणी गिरनारला गेलाय का नाही गिरनारला पण शेवटच्या हजार पायर फार अवघड आहेत तो हा प्रकार आहे बराच तीव्र चढ आहे बराच 45-50 degrees आहे निवांत कदाचित जास्तच आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओ हो 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 एक मिनिट ओके हर नर्मदे हर नर्मदे हर अरे बापरे इतक्या होती पाणी कोण म्हणते बे आई ग अरे बापरे नर्मदे हर आलो बाबा फायनली अजूनही थोडं आहे चालणं नाही असं नाही आहे थोडं चला बरंच आहे अजून पण ॲटलिस्ट 90% कवर झालं हाईट बाप अरे बाप डोक्याला ताप बाप रे आई ग जस्ट इमॅजिन आम्ही आता गुटणार नाही ग त्या दोन पहाडीस आहे समोरचे त्याच्या माग दोन पहाडी आहेत ना तिथनं आलो आहे धाबरी गावासमोर असलेली टेकडी ही आहे समोरची आई ग मैया नर्मदे हर आपल्याला उभा द्यायची गरज नाही आहे कडेकडेनाचा रोड आहे म्हणजे पायवाट आहे पण काय अप्रतिम दृश्य आहे यार अप्रतिम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हाँ थोड़ा मैया आपका गांव कहाँ पर है आपका गांव कहाँ पर है आपका गांव इधर है ना इनका इनका आपका नहीं इनका कहाँ पर है गांव वो सामने लिखा है वो ये नहीं है न्या के भाई घर न्या है अरे बाप रे इतना नीचे से पानी कौन लाता है यार ये सेवा वेगळी इथली बाबा खरंच इथं पाणी मिळत नाही म्हणून काय काय बायका घागऱ्या घेऊन बसतात चेष्टा नाही हो अरे फेका मत करो यार बहुत मुश्किल से आया ऊपर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर